नमस्कार मी सुप्रिया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांगड्या कानातले वगैरे कसे व्यवस्थित ठेवायचे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी त्या पर्पलचा बॉक्स होता माझ्याकडे तो घेतलेला आहे तुमच्याकडे अजून दुसरा कोणता बॉक्स असेल तर तु तुम्ही घेऊ शकता त्याच्या आतमध्ये मी पेपर लावून घेते पेपर व्यवस्थित आतमध्ये लावून घ्यायचा आहे आपल्याला बांगड्या वगैरे ठेवायला जागा नसतं तर अशा पद्धतीने हे बॉक्स न फेकता त्याच्यामध्ये आपण आपल्या बांगड्या ठेवू शकतो मी इथे एक पुट्ट्याचा गोल घेतलेला आहे हा टिश्यू पेपरचा गोल आहे त्याच्यामध्ये मी बांगड्या भरून घेते हा टिश्यू पेपरचा गोल राऊंड आहे तर आपण त्याच्या त्याचा उपयोग अशा पद्धतीने करू शकतो आता मी ह्या बांगड्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेते आणि ते व्यवस्थित बंद करून घेते म्हणजे आपल्या बांगड्या खराब होणार नाहीत आपण बांगड्या वापरल्या तर त्या लगेचच पॅक करून ठेवायच्या नाहीत त्यांना थोडा वेळ तसंच ओपन ठेवायचं कारण आपण घातलेले असतात आणि आपल्या अंगाचा घाम वगैरे हो त्यांना लागलेला असतो तो तर त्याच्यामुळे त्या खराब होऊ शकतात तर त्या अशाच ओपन करून ठेवायच्या आणि नंतर त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या म्हणजे त्या अगदी व्यवस्थित राहतात मी हा दुसरा एक राऊंड घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण बांगड्या भरून घेते आणि तोही त्याच पद्धतीने व्यवस्थित प्लॅस्टिकमध्ये भरून घेते आपण एवढ्या महागड्या बांगड्या घेतो आणि आपण त्या अशाच ठेवतो त्याच्यामुळे त्या खराब होतात आपण जर अशा पद्धतीने व्यवस्थित त्यांना पॅक करून ठेवलं तर त्या अगदी नीट राहतात प्लॅस्टिक पिशवीऐवजी तुम्ही पेपरही लावू शकता पण प्लॅस्टिक पिशवीमध्ये अगदी व्यवस्थित त्या आपल्याला बंद करता येतात तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण ह्या बांगड्या नेहमी वापरत नाही कधीतरी आपल्याकडे कार्यक्रम असेल तर आपण वापरतो बरेच दिवस त्या अशाच राहतात त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित पॅक करून ठेवायचं तुम्हाला ह्या आजच्या टिप नक्कीच उपयोगी पडतील आणि तुम्ही अशा पद्धतीने आपल्या बांगड्या कानातले गळ्यातले व्यवस्थित ठेवू शकता अशा प्रकारे आपण सर्व वस्तू ठेवल्या तर त्या खराब होत नाही मी या सर्व बांगड्या प्लॅस्टिकमध्ये व्यवस्थित पॅक केलेल्या आहेत आणि बॉक्समध्ये भरून घेतलेल्या आहेत आणि आता वरून व्यवस्थित बॉक्सला पेपर लावून घेते म्हणजे त्याच्यामध्ये धूळ वगैरे जाणार नाही आता मी हा बॉक्स व्यवस्थित बंद करून वरून चिकटपट्टी लावून घेणार आहे आपण बांगड्या ठेवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर केलेला आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते नक्की सांगा आता मी एक दुसरा बॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बबल पेपर घेतलेला आहे आणि माझ्याकडे जे कंबरपट्टा नेकलेस हेअर एक्सेसरीज आहेत ते मी याच्यामध्ये पॅक करून घेते बबल पेपरमुळं ते खराब होत नाहीत आपण ऑनलाईन काही वस्तू मागवतो त्याच्यामध्ये त्या वस्तू तुटू नयेत वगैरे त्याच्यासाठी बबल पेपर असतो तो बबल पेपर फेकायचा नाही त्याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा आपण अशा पद्धतीने प्लॅस्टिकमध्ये सुद्धा व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो त्याच्यामुळं हे खराब होत नाहीत आता हे मी छोटे छोटे जे कानातले आहेत ते व्यवस्थित एका पेपरला लावून घेणार आहे अशा पद्धतीचा पेपर आपल्या कपड्यांमध्ये पण असतो किंवा आपण जर काय नेकलेस वगैरे ऑर्डर केलं तर त्याच्यामध्ये पण असतं हा नेकलेसचाच आहे तर त्याच्यामध्ये मी आता अशा पद्धतीने हे सर्व कानातले लावून घेते म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून ते वापस ठेवू शकतो मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ते भरून ठेवलेले आहेत आपण जेव्हा इयरिंग्स वगैरे आणतो तेव्हा त्याचे प्लॅस्टिक फेकायचे नाहीत ते प्लॅस्टिक तसेच ठेवायचे आणि आपले इयरिंग्स वापरून झाले की परत त्याच प्लॅस्टिकमध्ये भरून ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित राहतात छोटे एअरिंग्स असू दे नाही तर मोठे कोणत्याही एअरिंग्सचं प्लॅस्टिक फेकायचं नाही आपले वापरून झाले की त्यांना व्यवस्थित पुसायचं किंवा थोड्या वेळ ओपन ठेवायचं आणि परत त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचे मी अशा पद्धतीने सर्व प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेले आहेत आणि मी अजून एक बॅग घेतलेली आहे ती पण कपड्यांचीच आहे प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये ते व्यवस्थित भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्या वस्तूंची जर आपण काळजी घेतली तर त्या व्यवस्थित राहतात एवढ्या महाग वस्तू आपण घेतो आणि आपण इकडे तिकडे टाकल्या तर त्याच्यावरती धूळ वगैरे बसून त्या खराब होतात मी या सर्व वस्तू ठेवण्यासाठी टाकाऊ वस्तूच वापरलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय